मोठ्याने बोला. स्टार्ट स्टार्ट. नमस्कार प्रसाद सर, आज स्पोर्ट्स नशाचं पहिलं फास्ट बॉलिंग कॅम्पचं सिलेक्शन होतं आणि तुम्ही खास पुण्याहून आलात यासाठी आणि पुढचे काही महिने आम्ही तुमच्याबरोबर सिलेक्शन फास्ट बॉलिंगचं कोचिंग सेशन्स चालू करणार आहोत. आज जी मुलं आली ती बघून तुम्हाला काय वाटलं की कसं आहे त्यांच्याबद्दल काय तुमच्या म्हणजे तुमचं रीडिंग काय? आज आलेल्या लॉटमध्ये जवळजवळ 50-60% मुलं जी होती ती खरंच चांगल्या लेवलची होती, म्हणजे की त्यांना खरं थोडंसं गाईड केलं तर ते त्यांच्यामध्ये ते चांगल्या प्रकारचं टॅलेंट येईल. त्यातले दोघं तिघं तर मला वाटतं आता म्हणजे अगदी खेळाच्या लेवलला आहेत, म्हणजे फक्त काहीतरी मायनर मिस्टेकमध्ये ते अडकलेले आहेत की विकेट्स मिळत नाहीत, लाईन लेनवरचा थोडासा प्रॉब्लेम आहे स्लाईटली, अशा काही बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्यांचा थोडासा तो ट्रॅक डिस्टर्ब झाला आहे. तो जरा फाईन केला तर मे बी ते मुंबईसाठी खेळू पण शकतील. पण एकंदरीत सर्व मुलं म्हणजे लहान मग 11 वर्षापासून जी मुलं आली ते 11 वर्षाच्या मुलांमध्ये पण दोघा तिघांचे ॲक्शन खूप चांगले होते आणि वरच्या मुलांमध्ये तर होतच होते, पण एकंदरीत स्टँडर्ड खूप चांगलं होतं. एवढ्या कमी मुलांमध्ये एवढं 60% चांगला रेशियो मिळणं हे फार रेअर गोष्ट असते, तर ती आज मला इथं बघायला मिळेल. हे अशा टाईपचं फास्ट बॉलिंगचं कोचिंग हे माझ्या मते मुंबईत सध्या तरी कुठेही नाही आहे, हे आपण चालू करतो आहे आणि त्यासाठी प्रसाद सर आठवड्यातनं एकदा वेळ देणार आहेत. तर त्यासाठी एका दिवसात मुलांनी तुमच्याकडनं टिप्स घेतील आणि दुसऱ्या दिवशी एक आठवड्यातला अजून एक दिवस ते त्यावर प्रॅक्टिस करतील, त्याच्यावर काम करतील आणि त्याचा त्यांना भरपूर लाभ व्हावा, कारण तुम्हालाही पुण्याहून दररोज येणं शक्य नाही, तसंच मुंबईच्या मुलांनाही दर पुण्याला जाणं रोज शक्य नाही आहे, त्यामुळे ह्या मुंबईच्या मुलांना तुमच्यासारख्या बॉलरचा फायदा व्हावा हे या शिबिराचं मुख्य हे आहे. म्हणून प्रसाद सर तुम्ही 2-3 महिने जरा तुम्हाला थोडी मेहनत करायला लागेल, थोडं पुण्याहून इथे यायला लागेल, पण त्याचा फायदा मुंबईकरांना नक्की मिळेल. नक्की नक्की. आणि जे बेसिक लेवलची मुलं आहेत त्यांना कसं त्यांचा प्रोग्राम दिला जाईल, त्यांच्याकडून नक्की काय करायचं आहे काय करायचं नाही आहे कशा टाईपचा त्यांचा सगळा तो प्रोग्राम त्यांना दिला जाईल, त्या प्रोग्राम त्यांनी जर फॉलो जर केला तर त्यांना नक्की त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. काही जे एलिट ट्रिप एजला जी मुलं आहेत की अगदीच फाईन आहेत, त्यांच्या थोडंसं पर्सनलाइज सेशन त्यांचं घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही की जेणेकरून 1-to-1 सेशन झालं तर ते लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडून मुंबईसाठी जे आता सीझन चालू होतं ते सीझनला त्यांना कॅश करता येईल. त्या सीझनमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आला तर मे बी नेक्स्ट सीझनमध्ये ते रँकिंगमध्ये असतील किंवा खेळतील पण त्या त्या लेवलला. सो काही अशी ती जी मुलं आहेत त्यांना थोडंसं पर्सनलाइज सेशन घ्यायचा विचार माझ्या डोक्यात आहे, बघू त्यांच्या पॅरेंट्सशी बोलू आणि जे काही बाकीचे बेसिक लेवलला त्यांना फाईन करायचे प्रयत्न करायचा माझा असा की नुसतंच असं मी सांगतोय ते करतं असं नको आला की त्यांच्या कोचेस जे इथले आहेत ते कोचेसशी पण कोऑर्डिनेट करायचा प्रयत्न करू जेणेकरून की पुढच्या वीकपर्यंत त्याच्याकडनं त्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का. हो शेवटी त्या जो काही जर खेळला तो त्या क्लबचाच फायदा असणार, त्या क्लबचंच नाव त्या ठिकाणी होणार आहे. तर माझ्या टिप्स सांगायचं तो कोच त्याच्याकडनं मेहनत करून घे ते पण तेवढंच त्याचं महत्त्वाचं काम आहे आणि तेवढं पण ते पण मोठं काम आहे त्याचं ते करून घेणं पण त्या गोष्टी ते झालं तर त्यांचा मुलांचा त्यांना बेनिफिट्स खूप मिळतील आणि ते हळूहळू वरच्या लेवलकडे सरकत जातील. ह्याच्यातनं तुम्हाला काय वाटतं की किती मुलं फर्स्ट क्लास लेवलपर्यंत पोहोचू शकतात? आज आपल्याकडे साधारण 25-30 मुलं आलेली, तर त्यातलं तुम्हाला किती वाटतं की फर्स्ट क्लास लेवलला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतील, रणजी खेळतील किंवा त्याच्यावरचं खेळतील? 3-4 मुलांकडे मला असं वाटलं की ते त्यांना थोडा पुशची गरज आहे पण ते स्टेट पण मुंबईपर्यंत नक्की जातील. आता शेवटचा पुढचा जो ग्राफ आहे तो त्यांच्या मेहनतीवर मेहनतीवर त्यांच्या डिपेंड आहे की शेवटी क्रिकेटमध्ये असं आहे की तुम्ही किती चांगले आहेत ह्याला महत्त्व नाही, तुमचं चांगलपणाचं जे काही टॅलेंट तुमच्यामध्ये आहे नॉलेज आहे तुमच्याकडे ते योग्य वेळेला प्रेझेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. ते जर येत असेल तुम्ही तर तुम्ही बेस्ट आहात, पण मॅच संपल्यानं तुम्हाला तुमच्या चुका कळत असेल तर त्याला काय अर्थ नाही. पेपर सोडल्यानंतर बाहेर आल्यानंतर कळलं अरे माझं हे उत्तर बरोबर मला येत असून मी लिहिलं नाही, तर तसं होतं ते की तुम्हाला जे उत्तर आलं तर त्या क्षणात तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे आणि जो असं उत्तर लिहू शकतो तो त्यावेळेसचा बेस्ट असतो. तर मुलांना ते जे टेक्निक आहे ते थोडेसे त्याच्यात आम्ही आहेत काही त्याच्यात ड्रिल्स आम्ही याच्यात करतो की जेणेकरून ते अजून शार्प व्हायला लागतात त्याला. आणि पहिल्या प्रथम असं होतं आहे की एक फास्ट बॉलिंगचं एक्सक्लुझिव्ह कोचिंग होतं आहे, तर प्रसाद सर अशा 2-3 गोष्टी तुम्ही सांगा ज्या त्यांना कुठे नॉर्मल एका नेट्समध्ये काही मिळणार नसतील, अशा 2-3 गोष्टी तुम्हाला असं वाटतं की का
ह्या गोष्टी मी त्यांना देईन ज्या कुठेच मिळणार नाही. बेसिक काय असं बॅट्समन लोकांचं की फील्ड पोझिशन कशी लावायची असते, म्हणजे बॉलर्स लोकांना फील्ड कशी लावायची आपल्या बॉलिंगवरती, तुमचं स्वतःचं अस्त्र काय आहे, तुमचं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी काय तुमची असते, तुमचं बेस्ट बॉल काय आहे, तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीवरती कुठल्या बॅट्समनला कसं तुम्ही अटॅक करून कसं तुम्ही आउट करू शकता, या ज्या गोष्टी असतात काही मिसिंग असतात. बॅट्समन रिडिंग नसतं काही करता करायचं, नुसतं येतात आणि टाकत राहतात. की थोडंसं बॅट्समन रिडिंग जर वाढवलं की पॅटर्न कुठल्या बॅट्समनचा थोडंसं लक्ष दिलं आणि हे सगळं ऑब्झर्व करायला इट्स अ प्रॅक्टिस, हळूहळू ती नजर बसायला लागते आणि ती नंतर नंतर मग तो टाईम पिरियड कमी होत जातो. सुरुवातीला वेळ लागतो थोडंसं बॅट्समन रिडिंग करायला हे करणं, पण एकदा ती सवय लागली तर कसं करायचं तर कळलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ते तुमचे नंबर ऑफ बॉल्स कमी व्हायला लागतात. या या आणि मग ते जे पाच सहा मिळते एक एखाद दुसरी विकेट मिळते ती तुम्हाला दोन तीन ओव्हरमध्ये विकेट मिळाला तो टाईम पिरियड तुमचा कमी होतो, तुम्हाला जास्त तुमच्या स्पेलचा वापर जास्तीत जास्त चांगला करता येतो. या गोष्टी मुलांना माहीत नसतात नॉर्मल आणि या गोष्टी तुम्ही त्यांना सांगणार आणि त्यांना त्याचा निश्चितच खूप फायदा होईल. स्पोर्ट्स नशाने हे जे सेशन्स अरेंज करणार आहे फास्ट बॉलिंगची आता सिलेक्शन झालेलं आहे, आता काही मुलं सिलेक्ट होतील आणि ती आपल्याकडे एनरोल करतील. हे सगळं ह्या सगळं सोशल मीडियामध्ये जी पब्लिसिटी दिली सोशल मीडियामध्ये क्रिकेट ग्राफ ह्या वेबसाईटचं मी खूप धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी पण आम्हाला आमच्याशी कोलॅबोरेशन करून या कॅम्पचं त्यांनी त्याला प्रमोशन केलं. थँक्यू ऑल, थँक्यू प्रसाद.